फ्रेंड्स, वेलकम टू मॅथ. विजया दर मंगळवार आणि शुक्रवारी तुमच्यासाठी एक रिजनल मराठी व्हिडिओ. प्रत्येक व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळं आणि काहीतरी महत्त्वाचं आपण सांगतो. आत्ता आपण सिरीज करतोय 9 महिने 9 व्हिडिओ. प्रेग्नन्सीच्या 9 महिन्यात तुम्हाला कोणती लक्षणं दिसतात, पहिले 4 महिन्याचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर नक्की जाऊन बघा. आज आपण बोलणार आहे गरोदरपणातल्या 5व्या महिन्याची लक्षणे. आता तुमचं पिल्लू बऱ्यापैकी मोठं झालं आहे, नाकाचं हाड दिसतंय. 5व्या महिन्यात तुमची अतिशय महत्त्वाची सोनोग्राफी होणार आहे, ज्याला म्हणतात ॲनामोली स्कॅन. ॲनामोली स्कॅन ही सोनोग्राफी बऱ्यापैकी वेळ चालते, जवळजवळ 1/2 पाऊण तास मिनिमम, ज्याच्यात बाळाच्या प्रत्येक हाडाची लेंथ, प्रत्येक बॉडी ऑर्गन, प्रत्येक बॉडी पार्ट, लिव्हरची साईज, त्याच्यानंतर हार्टचे कंपार्टमेंट, ब्रेनचे सगळे पार्ट्स, हे सगळं खूप जास्त डिटेलमध्ये चेक होतं. आणि ह्या सोनोग्राफी तुम्ही जर डॉक्टरांना रिक्वेस्ट केली तर तुम्हाला बाळाचे सुंदरसे फोटोज मिळतात. यस, पोटाचे आतले फोटोज, पण ते बघायला एक मजाच वेगळी येते. 5व्या महिन्यात युजली आपण म्हणतो की थोडंसं पोट दिसायला लागतं. आता तुम्हाला नॉशिया, मळमळणं, जेवण जात नाही आहे, हे बऱ्यापैकी सेटल झालेलं असतं. थांबा, काही नवीन गोष्टी याच्यात, इचिंग, बर्निंग सेन्सेशन, बॅक पेन, थोडंसं मांड्यांना दुखणं, जर जास्त वजन असेल तर गुडघ्यांना दुखणं. युजली ह्या टायमिंगच्या आसपास तुमचं वजन पण थोडंसं वाढायला लागतं. कित्येकही वेळा बायका म्हणतात पहिल्या 4 महिन्यात माझं वजनच वाढलेलं नाही आहे. प्लीज टेन्शन घेऊ नका, 100 ग्रॅमच्या बाळासाठी वजन वाढवायची गरज नाही आहे. पण यस, आत्ता तुम्हाला जाणवेल की तुमचं वजन वाढतं आहे. कोणती लक्षणं दिसतील? काही सिम्पल लक्षणं, थोडंसं पोट दिसायला लागतं, तुम्हाला खाज सुटायला सुरुवात होते पोटावरती, त्याच्याचबरोबर मांड्यांच्या इथे, हिप्सच्या इथे खाज सुटते. कित्येकही मुलींना युजली ह्या ड्युरेशनच्या आसपास जर पाठीवर झोपलं तर पाठ सडनली जास्त दुखते, त्यामुळे पाठीवर आरामात झोपता येत नाही. ह्या ड्युरेशनच्या आसपास तुम्हाला विचित्र स्वप्न येतात, राग अतिशय पटकन येतो, आणि राग आला तुम्ही वाद घातला त्याच्यानंतर स्वतःलाच वाईट वाटतं की मी वाद का घातला, मी एवढा रागराग का केला. एक महत्त्वाचा चेंज या महिन्याचा तो म्हणजे मेमरी लॉस. तुम्ही फ्रीज उघडाल आणि तुम्हाला आठवणारच नाही, अरे मी फ्रीज का उघडलं आहे. प्लीज वाईट वाटून घेऊ नका, अजून खूप साऱ्या गरोदर बायकांना हे असंच वाटतं. त्याच्यानंतर एक पुढचा महत्त्वाचा बदल, तुम्हाला थोडंसं बोर व्हायला लागतं. म्हणजे घरात बसून नुसतं तेच करून कुठे बाहेर फिरायला जास्त नाही जाते म्हणून, तर प्लीज आउटिंग प्लॅन करा, घराच्या बाहेर जावा, टेरिसवरती जावा. 5व्या महिन्यानंतर कोणत्या गोष्टी तुम्ही केल्याच पाहिजे, दररोज तुम्ही ॲटलिस्ट 10 मिनिटासाठी ऊन घेतलंच पाहिजे. फ्रंट बॉडीवरती आणि बॅक बॉडीवरती दोन्ही ठिकाणी तुम्ही ऊन घेतलंच पाहिजे. डॉक्टरांची गोळ्या चुकूनही चुकवू नका. जर तुम्हाला कॉन्स्टिपेशन होत असेल, पोटीचा रंग काळा झाला असेल, तर डॉक्टरांशी बोला आणि गोळ्या बदलून घ्या. कॅल्शियमच्या गोळ्या, व्हिटॅमिन डीच्या गोळ्या, आयनच्या गोळ्या रेग्युलरली घ्या. प्लीज सगळ्या गोळ्या एकत्र घेऊ नका, त्या गोळ्या एकत्र घेतल्याने तुम्हाला कोणत्याही न्यूट्रियनच्या ऍब्झॉर्प्शनला फायदा होणार नाही. म्हणून काळजी घ्या की सगळी औषधं एकत्र घेऊ नका. पुढचा महत्त्वाचा बदल म्हणजे आत्ताच्या घडीला पाणी जास्त प्या. तुमचं पाणी जास्त पिणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे, नाही तर तुम्हाला थकवा लागणं, आउट ऑफ ब्रेथ वाटणं हे महत्त्वाचं. व्यायाम, जर तुम्ही पहिल्या 3 महिन्यात कोणताही व्यायाम करत नसाल तर तुमचा आत्ता प्रॉपर व्यायाम सुरू होणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. तुम्हाला कळत नाही कुठे व्यायाम जॉईन करू, तुम्ही मायदुजाच्या अंडर व्यायाम जॉईन करू शकता. मायदुजा टीम तुमच्यासाठी व्यायाम घेते दर मंगळवारी, शुक्रवारी आणि रविवारी. त्याच्यात आपण मेडिटेशन, तुमचे रेग्युलर व्यायाम, पाठीचे व्यायाम, कोर स्ट्रेंथनिंग सगळं काही कव्हर करणार आहे. व्यायाम अतिशय महत्त्वाचा, जो तुम्ही केलाच पाहिजे. आनंदी राहा, चांगली चांगली पुस्तकं वाचा, चांगले चांगले ड्रॉइंग्स करा. प्लीज रात्री झोप येत नाही आहे म्हणून गॉसिप करणं किंवा मोबाईलवरती प्रेग्नन्सी रिलेटेड रील किंवा व्हिडिओ बघणं हे टाळा. तुम्ही जे काही जास्त वेळ प्रोसेस करता त्याच्या बाळावरती परिणाम होतो, आणि आता तर तुमचं बाळ सगळं काही ऐकू शकते जे काही अवतीभोवती चाललं आहे. म्हणून मस्त गर्भसंस्कार क्लास जॉईन करा आणि गर्भसंस्कार शिका. गर्भसंस्कार या एकटा बायकोचा रोल नाही, हा कपलचा रोल आहे, आणि गर्भसंस्कार हा केलाच गेला पाहिजे. तर गर्भसंस्कार करायला जर तुम्हाला आम्हाला जॉईन व्हायचं असेल तर जॉईन करा ऑन www.mayduja.com आणि आमच्याबरोबर गर्भसंस्कार करा, किंवा तुम्ही तुमच्या स्टाईलचा गर्भसंस्कार करा. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रेग्नन्सी होते भरपूर जणांना, पण प्रेग्नन्सीमध्ये जी लोकं सिन्सिअरली काम करतात त्यांचं बाळ जसं जन्माला येतं हे खूप वेगळं असतं. आणि मी गेली 14 वर्ष आल्याची सगळी बाळं बघते, म्हणून हे महत्त्वाचं, त्या गोष्टीवरती नक्की काम करा.
चला पुढच्या मराठी व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहे, जिथे आपण जाणणार आहे तुमच्या प्रेग्नन्सीतल्या 6व्या महिन्यातली लक्षणं आणि त्याचसाठी तुम्ही लोक काय करू शकता. बाय द वे, मायदुजाचे 2 प्रोडक्ट आत्ता तुमच्यासाठी खूप कामाचे आहेत. मायदुजा स्ट्रेच मार्क्स ऑइल, जे तुम्हाला मायदुजा वेबसाईटवरती मिळेल, ते तुम्ही वापरायला आत्ता सुरुवात केली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला स्ट्रेच मार्क्स येणार नाहीत किंवा आले तरी खूप कमी येतील. आणि दुसरा महत्त्वाचा प्रोडक्ट म्हणजे निप्पल सॉफ्टनर. जर तुम्हाला निप्पलच्या इथे ड्राय स्किन, इचिनेस, बर्निंग होत असेल तर मायदुजाचं निप्पल सॉफ्टनर घ्या आणि ते निप्पल आणि साईडच्या एरियात नक्की लावा. चला, ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू, टेक केअर, हॅव अ ग्रेट टाईम, बाय.